अवघ्या 5001 रुपयांमध्ये तुमचं हक्काचं घर। या गणेश चतुर्थीला आपल्या स्वप्नांचा श्री गणेशा करूया। अठरा प्रेस्टीज सोबत आपलं स्वप्न पूर्ण करा। 6 इमारती असलेला 18 फ्लॅटचा भव्य प्रकल्प मुंबई गोवा चौपदरीकरणाच्या अगदी जवळ, शहरी कोलाहलापासून दूर, बाजार, शाळा, कॉलेज, रेल्वे स्थानक, बस स्थानक, जिल्हा परिषद अगदी हाकेच्या अंतरावर, ओरोस करियेवाडी, सिंधुदुर्ग। अधिक माहितीसाठी संपर्क 85 30 04 34 11 किंवा 85 30 20 34 11 किंवा 85 30 33 34 11। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीच्या घोडगेवाडी येथील कॉजवेवरून श्रीराम गोविंद दळवी ही व्यक्ती तिलारी नदीच्या पाण्यात 1 सप्टेंबर रोजी वाहून गेली होती। स्थानिक पथकामार्फत सदर व्यक्तीचा शोध सुरू होता। सदर व्यक्तीचा मृतदेह आज 3 सप्टेंबर रोजी सकाळी दोडामार्ग तालुक्यातील परमे येथे स्थानिकांना सापडला। मागील 3 ते 4 दिवस दडी मारलेल्या पावसाने आज जिल्ह्यात पहाटे पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलंय। पहाटे 4 पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने विजांच्या कडकडाटासह वर्णी लावली। मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी, कणकवली आणि दोडामार्ग मध्ये बऱ्यापैकी पाऊस आला, तर कुडाळ तालुक्यातील सह्याद्री लगतच्या नारूर, डिगस, वेता, बांबर्डे, पंचक्रोशी, माणगाव खोरे या भागात जवळपास पाऊण तास मुसळधार पाऊस आला। मात्र आज सकाळी पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली। 23 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत सिंधुदुर्गातून 118 एसटी बसने मुंबईतील चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले, तर येत्या काही दिवसात आणखी 30 बसेस चाकरमान्यांना घेऊन रवाना होणार आहेत। कोविडच्या या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी गौरी गणपती सणानिमित्त महिला बचत गटातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात येईल अशी माहिती जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे यांनी दिली। अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे 77 98 83 63 43 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व सभा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत। आज होणाऱ्या शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सभेपासून याची अंमलबजावणी होईल। आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावठाणवाडी येथील आकस्मिक मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता, मात्र येथे MBBS डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्या मृतदेहाची तब्बल 22 तास हेळसांड झाली। त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं। या प्रकरणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। वैभववाडी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून एका 48 वर्ष महिलेचं निधन झालंय। तालुक्यातील कोरोनाच्या पहिल्या बळीमुळे भीतीचं वातावरण आहे। तसंच आतापर्यंत वैभववाडी तालुक्यात 63 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून स्थानिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून येतोय, त्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ होते। कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये लांबणीवर गेलेली CET ची परीक्षा येत्या 1 ते 15 ऑक्टोबर या काळात होणार आहे। 13 CET च्या परीक्षांना राज्यभरातून तब्बल 7 लाख विद्यार्थी बसणार आहेत। येत्या 2 दिवसात राज्यभरात घेण्यात येणाऱ्या CET परीक्षांचं वेळापत्रक जाहीर होणार असून परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबतची माहिती CET सेलकडून दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली। मुंबई येथे मंत्रालयातून सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील COVID-19 बाबत इतर विविध प्रश्नांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली। या बैठकीत COVID-19 बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यायी सुविधा म्हणून जिल्ह्यातील खासगी रुग्णालये देखील कोविडसाठी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। गोव्यात नोकरीनिमित्त दररोज ये जा करणाऱ्या व्यक्तींना कोविड टेस्ट किंवा क्वारंटाईन करण्याची आवश्यकता नाही। त्यांची थर्मल स्कॅनिंग करण्याचे तसेच जिल्ह्यातील वाळू लिलाव लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच हॉटेल व्यावसायिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या सूचना मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आले। यावेळी पालकमंत्री उदय सामंत, कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी K मंजुलक्ष्मी, दीक्षित कुमार गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील COVID-19 प्रश्नांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली। माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतील परिवर्तन केंद्र आणि लुपिन सिंधुदुर्ग आणि मुर्दे फिशरीज कॉलेज यांच्या माध्यमातून गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रशिक्षण देण्यात येईल।
ज्यांच्याकडे शेततळी असतील असे शेतकरी एक दिवसीय प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात। अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी लुपिन सिंधुदुर्ग 94-04-93-57-52 यांच्याशी संपर्क साधावा। सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून देवानंद लुडपे तर दुसरीकडे अनुसूचित जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ टोमके यांना कार्यमुक्त करून त्यांच्या जागी सावंतवाडीच्या सुनील निरवडेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली। तर देवगडच्या किरण टेंबुलकर यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष पदाची तर वेंगुर्ले येथील सिद्धेश परब यांची सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत। रत्नागिरी शहरापासून 24 किलोमीटरवर असणाऱ्या एका गावात एकाच घरात तब्बल 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे। यामध्ये एका 3 महिन्याच्या बाळाचा आणि एका 83 वर्षीय वृद्धाचा देखील समावेश आहे। पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले। हॅकरने कोविड-19 रिलीफ फंडाविषयी डोनेशन म्हणून बिटकॉइनची मागणी केली, मात्र तत्काळ हे ट्विट डिलीट करण्यात आलं। कोविड-19 साठी निर्माण करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडात देणगी द्या असं आवाहन पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाईटच्या या ट्विटर अकाउंटवर करण्यात आलं होतं। देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून मागील 24 तासात 83,000 अधिक रुग्ण सापडले। 24 तासात भारतात कोरोनाबाधितांचा आकडा रेकॉर्ड ब्रेक करणारा होता। 24 तासात कोरोनाबाधित 83,883 रुग्णांची नोंद झाली। एका दिवसात एवढे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद आहे। यानुसार भारतात आतापर्यंत 38,53,407 लोकांना कोरोनाची लागण झाली, ज्यामध्ये 8.15 लाख केस ऍक्टिव्ह आहेत। महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8.8 लाखावर गेलाय।